नमस्कार मंडळी, आज आपण शूरवीर स्त्रियांच्या पराक्रमाचे पवाड जाणून घेणार आहोत. ज्या ओजस्वी लेखणीचे हे आविष्कार आहेत त्या सामर्थ्यवान लेखणीने 2015 सालचं साहित्यासाठी दिलं जाणारं नोबेल पारितोषिक मिळवलं आहे. तिचं नाव आहे स्वेतलाना अलेक्झोविच. ही बेलारूस म्हणजे पूर्वीच्या सोव्हिएट रशियात राहणारी लेखिका. आजवर महायुद्धाचा काळ सोडला तर दरवर्षी ह्या क्षेत्रात पुरस्कार दिले जातात. साहित्यातील योगदानाकरता 14 महिलांना आजवर नोबेल मिळालं आहे आणि त्यातली स्वेतलाना ही 14वी आहे. नोबेल देताना देश, वंश, लिंग, धर्म, विचारसरणी आळ येऊ देता कामा नये या मूळ उद्देशामुळेच इंग्लिश, फ्रेंच, जपानी, स्वीडिश, स्पॅनिश, हंगेरियन, पोर्तुगीज अशा नानाविध प्रकारच्या भाषांच्या लेखकांना जगासमोर आणलं गेलं. स्वेतलाना अलेक्झोविच या पत्रकार लेखिकेला साहित्याचं नोबेल मिळणं ही अनोखी गोष्ट नक्कीच आहे. साधारणतः पत्रकारितेतील लेखन हे आजचं साजं पण उद्याचं रद्दी होणार असं समजलं जातं. परंतु त्यातही जो वर्तमान प्रतिबिंबित होत असतो त्यातून एक महान दुखरं सत्य ठसठशीतपणे उभं टाकतं की जे दिक्कालालाही आव्हान देत असतं. तोच प्रकार स्वेतलानाच्या बाबतीत झाला आहे. आपल्या देशात काय अनुचित घडतं आहे हे जगाला कळू न देण्याची पुरेपूर खबरदारी बेलारूसचे एकाधिकारी राज्यकर्ते घेत असत. पक्षाची, व्यक्तीची दडपशाही ही केवळ शारीरिक नसते तर ती पार आत्म्याला भेदून ठसठसत राहते. स्वेतलानाने आजच्या जगातील वेदना लिहिल्या त्या केवळ काल्पनिक नाही आहेत. प्रचंड दडपणाखाली आपलं न धैर्य गमावता सामान्य माणसांच्या कहाण्या त्या होत्या आणि आहेत. ती मिन्स या बेलारूसच्या राजधानीत राहते पण देशातील हुकुमशहामुळे तिच्या देशात तिचे लेखन प्रकाशित होऊ शकत नाही. कारण ती जे लिहिते ते एकाधिकारशाही विरुद्ध लिहिते. तिने आपला सांस्कृतिकदृष्ट्या संपन्न असलेला देश तिला अतिशय प्रिय आहे. तिने आपल्या साहित्याचा नोबेल पुरस्कार हा देशाला अर्पित केला आहे. आपले देशवासी असीम धैर्यशाली आहेत पण अजूनही दडपणाखाली जगत आहेत याची तिला खंत आहे. तिचे बालपण एका अत्यंत छोट्या गावामध्ये सामान्य कुटुंबात गेले. वडील काही काळ सैन्यात होते. मिन्स या गावात 31 मे 1948 साली तिचा जन्म झाला. तिचे आईवडील शिक्षक होते. तिनेसुद्धा काही काळ शाळेत शिकवलं पण पदवी प्राप्त झाल्यानंतर तिने स्थानिक वृत्तपत्रात काम घेतलं. सीमावर्ती प्रदेशात काम केल्याने तिला जगाचं एक वेगळंच रूप दिसलं. ह्याच दरम्यान तिने आपल्या पुस्तकासाठी ऐवज गोळा सुरू केला. आपल्या सर्वांना माहिती आहे की इतिहास हा नेहमी पुरुषांच्या शौर्याची नोंद ठेवतो. युद्ध म्हणजे बायका मुलांचे हाल, त्या दुबळ्या बिचाऱ्या, नर्सिंग किंवा स्वयंपाक करणे, वयस्कांची सेवा करणे हेच त्यांचं काम. ते काही कमी महत्त्वाचं नाही आहे तरी युद्धाच्या दृष्टीने दुय्यमच नाही का? स्त्रियांच्या बाबतीत तर युद्ध इतिहासाने खोर अन्याय केल्याचे स्वेतलानाच्या लक्षात आले. काही नोंदीच नव्हत्या. युद्धकाळातील त्या स्त्रिया ह्या नंतर आया आज्या झाल्या होत्या. तो भूतकाळ सगळा ते विसरू पाहत होत्या पण स्वेतलानाने त्यांना तो विसरू दिला नाही. 8 लाख स्त्री सैनिकांनी आघाडीवरती घनघोर युद्धामध्ये पराक्रम दाखवला आणि कृतघ्न देशवासियांनी तो नोंदवलाच नाही. हे का? त्या कुठे कमी पडल्या होत्या की फक्त स्त्रिया म्हणूनच असं केलं गेलं होतं? हा प्रश्न तिला झोपू देत नव्हता. तिने 500 ते 700 माजी स्त्री सैनिकांच्या मुलाखती घेतल्या आणि एक विदारक सत्य जगासमोर आलं. त्या स्त्री सैनिकांचं लखलखतं शौर्य आणि पराक्रम देशवासियांना कळला. अनवुमनली फेस ऑफ वॉर या पुस्तकात तिने तो शब्दबद्ध केला आहे आणि एक क्रूर अन्याय दूर करायचा तिचा हा एक सशक्त प्रयत्न आहे. तिला तिच्या बहुतेक पुस्तकातून अनेक स्त्रिया अधिक नायिकाच बोलत असतात. मग हे कुठल्या प्रकारचं साहित्य असं म्हणायचं? पण ह्यातील नायिका कोण, नायक कोण, कथानक कसं पुढं जाणार? मला असं वाटतं की हे सारे युद्धाचं वातावरणच एक नायिका आहे. एकेकीच्या आयुष्यातील ध्येयनिष्ठा, देशप्रेम, प्रचंड आत्मविश्वास, समाज बदलण्याची ईर्ष्या,
घराबद्दलचं प्रेम विध्वंसाच्या पार्श्वभूमीवर लखलखत आपल्या समोर उलगडत जातं. रूढ अर्थाने या लेखनाकडे बघता येणार नाही. तो काळसमुळे या घटनांचं उज्ज्वल यश आणि हिमतीची दाद देणारा असा एक आशीर्वच हातच आहे. काळाला साक्षी ठेवत स्वेतलानाने लेखन केलं. एकाच वेळी तो जिवंत इतिहास आहे आणि काळाने घातलेलं कोडं देखील आहे. घटना घडत गेल्या. कोवळ्या मुली युद्धाच्या समिधा झाल्या. त्यातही त्यांनी प्रचंड आत्मविश्वासाने अभिमानाने आपलं मस्तक उन्नत ठेवून व्रण हेच आपलं पदक आहे असं समजलं. त्यांच्या कथातील एखादी हकीकत एका महाकादंबरीहून कमी महत्त्वाची नाही आहे. स्वेतलाना एकेका स्त्री सैनिकांना अधिकाऱ्यांना फोन करत असे. प्रत्यक्ष जाऊन दार खटखटत असे. कोणी पहिल्याच भेटीत भडाभडा बोलत तर कोणी थेट मौनामध्येच जात. दुसऱ्या महायुद्धामध्ये रशियन स्त्रियांनी जो महापराक्रम गाजवला त्याचं दस्तऐवजीकरण करून तिने या दुःखाची बखर लिहिली. अक्षरशः हजारोंना ती भेटली, बोलतं केलं. सुरुवातीला त्या बोलायला तयार नव्हत्या, कारण त्यांनी ज्या मृतांच्या जखमींच्या अवस्था बघितल्या होत्या त्या आठवणी भयंकर क्लेशकारक होत्या. आपली माणसं, आपले सहकारी स्त्रिया असेच हाल भोगत होत्या हे त्यांना माहीत होतं. नजरेसमोर दोन्हीकडील माणसांच्या चिंधड्या होताना त्यांनी पाहिल्या होत्या. त्या कोमलांगी तरुण मुलींचं सारं भावविश्वच उद्ध्वस्त झालं होतं. पण हे सारे आपण आपल्या कुटुंबाच्या देशाच्या रक्षणासाठी केलं आहे ही उदात्त भावनाच त्यांना जीवन जगायला बळ देत होते. आता तेच आठवायचं. पण स्वेतलानाने त्यांना ह्या कर्तृत्वाचं महत्त्व जगासमोर येणं किती महत्त्वाचं आहे हे पटवून दिलं. आणि मग त्या बोलू लागल्या. जे ऐकून नव्हे वाचून सारा देश स्तब्ध झाला. जग विस्मयचकित झालं. या 8 लाख रशियन स्त्रियांनी ज्या अति क्रूर आणि अमानवी युद्धात भाग घेऊन आपला देश, गाव, घरं वाचवण्यासाठी जीव पणाला लावला. शत्रूच्या या आणि सहकाऱ्यांच्याही चिंधड्या उडताना पाहिल्या. जखमा चिघळताना, वेदना असहनीय होताना पाहिल्या. गावाच्या गावं जळून उद्ध्वस्त होताना पाहिली. प्रसंगी जखमी शत्रूलाही ममतेनं सांभाळण्याचं काम केलं. रशियाने जर्मनीविरुद्ध जो जय मिळवला त्याचे वेगळे आणि झळाळते असे स्त्रीरूप तिने सादर केलं. केवळ नर्सेस वा इतर छोटी मदतीची कामं नव्हे तर भीषण रक्तरंजित युद्ध आघाडीवरती शस्त्रास्त्राने सज्ज होऊन स्त्री सैनिकांनी भाग घेतला होता. त्या काळात त्याने घर, गाव अशा अनेक आघाड्या सांभाळल्या. आजही अनेक देशांमध्ये हा प्रश्न असतो की आघाडीवरच्या युद्धामध्ये स्त्रियांनी भाग घ्यावा की नाही घ्यावा. पण ह्या महापराक्रमी दुर्गारूपिणींचे अनुभव थरारक आहेत. कोवळ्या वयात घर संसाराच्या तारुण्यसुलभ स्वप्नांना तिलांजली देऊन निर्दयी वेदनामय युद्धात लढलेल्या स्त्रियांच्या कहाण्या तिने रेकॉर्ड केला. एकदा तिने सहज एकीला विचारलं की तरुण मुलगी म्हणून हॉस्पिटलमध्ये किंवा इतर खात्यामध्ये काम करायला आवडलं असतं का? संसार, घरदार याबद्दल तुम्हाला काय वाटतं? त्यावर ती ताडकन म्हणाली, आम्ही तिथं सैनिक म्हणून गेलेलो होतो. सैनिकाला साजेसे असा प्रश्न विचारा. मारिया झोल्बा ही युद्ध आघाडीवरती टँकर प्लॅटूनमध्ये कार्यरत होते. ती म्हणते, माझा अनुभव आणि लग्न सगळंच मोठं विलक्षण आहे. अनवुमनली फेस ऑफ वॉरमध्ये ती सांगते की तुम्हाला माहिती आहे, आमचा टँकर चक्क बर्लिनपर्यंत पोचलेला होता. एक तरुण सैनिक मला नेहमी निरखत असे. माझं तोवर त्याच्याशी लग्न झालेलं नव्हतं. मलाही तो आवडायचा. एकदा रणांगणावर राखेच्या आणि चिखलाच्या गराड्यात माणसांच्या विवळण्याच्या आवाजात सगळ्या भोवती एक अशी भीषण शांतता असताना अचानक त्याने मला विचारलं, लग्न करशील माझ्याशी? तू मला खूप आवडतेस ग. काय उत्तर देणार होते मी त्याला? त्या तसल्या वातावरणात तो मला मागणी घालत होता. मी मनोमन आनंदले होते. त्याचा चेहरा जखमांनी रक्ताळलेला होता. गालावर सुकलेल्या रक्ताचे ओघळ होते. मला कसंसच झालं. म्हटलं, अरे मला जरा एखाद्या बाईसारखं तर बनवू दे. छानसा ड्रेस शिवते. तू मला 1-2 फुलं दे. 4 गोड शब्द बोल माझ्याशी. जरा छान वाटू दे. मग करूया की लग्न. तो गप्प झाला.
त्याच्या डोळ्यातून घळाघळा अश्रू वाहू लागले. ते पाहून मला देखील गलबलून आलं. मी म्हटलं, चल आत्ताच करूया लग्न. हे सारं आपल्याला अविश्वसनीय वाटेल असंच आहे. घर, संसार, मुलंबाळं ह्यासाठी खाव्या लागणाऱ्या खस्ता यांच्याशी आपण सगळे परिचित असतो, पण अशाच साध्या सुध्या घरेलू बायका महापराक्रम गाजवू शकतात हे आपल्याला कळले तर आपल्या रोजच्या लहान सहान लढायांना सामोरं जायला आपण त्याचा बाऊ नाही करणार. रसिक वाचक श्रोत्यानो, बेलारूस हे कुठं आहे हे जरा जगाचा नकाशा उघडून शोधा. जरा रशियाच्या दक्षिण पश्चिमेला पोलंडच्या जवळ आहे. हा चिमुकला देश दोन्ही महायुद्धामध्ये युद्धभूमीच झाला होता. दुसऱ्या महायुद्धात तर बेलारूस जवळजवळ नेस्तवनाबूत झालं होतं. सोव्हिएत रशियाने जर्मनांवर विजय मिळवल्या होती. पुरुष सैनिकांनी विजयाच्या पराक्रमाचा जल्लोष केला, पण त्या देश आणि सैन्य यांनी स्त्रियांच्या शौर्याला बगलच दिली, त्यांचा उल्लेखही टाळला. ही त्या शूर वीर स्त्रियांची घोर अवहेलनाच होते. या स्त्रियांच्या वेदनांच्या पराक्रमांची नोंद कुठेही नाही याचं स्वेतलानाला अपार दुःख होतं. या कहाण्या एक पराक्रमाची गाथा आहेत. ममतेचा पदर असलेल्या या बायकांचे अनुभव रशियन सरकार आणि जनतेने सन्मानाने स्मारावेत असेच आहेत. अत्यंत विपरीत स्थितीमध्ये अनेक साधी साधी स्वप्न धुळीला मिळताना पाहताना अपयशाने किंवा भीतीने खचून न जाता धैर्याने देशासाठी सर्वस्व अर्पणाऱ्या या स्त्रियांच्या कहाण्या रुक्ष नाही आहेत, तर त्या भावनेने ओथंबलेल्या सत्यकथा आहेत. रशियन साध्या भोळ्या गृहिणींचे महाभयंकर युद्ध आणि यश यातील योगदान हृदयाला हात घालते. युद्धात 15 ते 30 या वयोगटातील स्त्रियांनी भाग घेतला होता, पण त्यानंतर मात्र त्यांनी आपली आय कार्ड्स आणि जखमा लपवल्या, कारण त्यांना आता संसार करायचा होता, लग्न मुलं हवी होती. काय होत्या त्यांच्या भावना? पुरुषांनी तर त्यांच्या विजयाची चोरीच केली होती. इकडे घरच्या आघाडीवरती काय होतं? क्लॅरा ग्लोंचानोवा म्हणते, मी खेड्यात वाढलेली स्त्री आहे. संध्याकाळच्या वेळी आमच्या घराजवळच्या झाडाच्या पारावरती आजूबाजूच्या बायका येऊन बसत. त्यांचे आवाज माझ्या कानात येत होते. दुसऱ्या महायुद्धानंतर आमच्या गावात फारसे पुरुष कधी दिसायचेच नाहीत. लहानपणी आम्ही मुलं स्त्री राज्यातच वाढलो आहे. त्या कट्ट्यावरच्या बायकांचे बाप, भाऊ, नवरे, मुलगे आम्ही कधी बघितलेच नव्हते. त्या सगळ्याजणी युद्धावर गेलेल्या आपल्या घरच्यांबद्दल बोलायच्या. तो कसे आपले लाड करायचा, काय काय वचनं द्यायचा, कसं प्रेम व्यक्त करायचा, काय स्टायलिश राहायचा, इत्यादी इत्यादी. त्यांच्या जाण्याविषयी मात्र त्या अवाक्षरही बोलत नसत. जणू त्यांना खात्री होती की तो कुठे ना कुठेतरी जिवंत असेल. त्यांना आघाडीवर जाऊनही खूप काळ लोटला होता. काही बातमी कळत नव्हती. जीव कंठात आणून त्या वाट बघत होत्या. लढाईत जखमी असेल, हातपाय गेले असतील, तरीही परत येऊ दे, मी त्याची सेवा करेन, चक्क कडेवर घेऊन त्याला गावात फिरेन, पण परत येऊ दे. त्यातील कहाण्या मी स्वेतलानाच्या ब्लॉगवरती वाचल्या आहेत. तिचं लेखन म्हणजे सतत सत्तेच्या खोटेपणाविरुद्धचा बिकट संघर्ष आहे. हृदयदळवक हकीकती, द्रोह, हळूवारता, देशप्रेम यांच्या जिवंत कहाण्या आहेत. लहान मुलांच्या नजरेतून दिसणारं युद्ध तिने लास्ट विटनेस या पुस्तकात मांडलं आहे. तिने प्रत्येक पुस्तकाकरता प्रत्येकी 500 ते 1000 लोकांच्या मुलाखती घेतल्या आहेत. 1986 बऱ्याच जणांना आठवतही असेल की रशियामध्ये चेर्नोबिल येथील अणुभट्टीमध्ये भीषण अपघात झाला. दुष्परिणामांबद्दल देश आणि जग अनभिज्ञ होते. त्या अपघातामुळे स्फोट होऊन अणुविसर्गाने हवेत अत्यंत घातक असे रेडिओ ॲक्टिव्ह पदार्थ सर्वत्र पसरला, ज्यामुळे अनेक वेदनाकारक भयंकर आजार पसरले. तेथील स्फोट हा हिरोशिमाच्या स्फोटाच्या दसपट होता. काय हाहाकार झाला असेल? काम करणाऱ्या जवळपासच्या गावात राहणाऱ्या लोकांवरती त्या रेडिओ ॲक्टिव्ह किरणांचे काय परिणाम झाले असेल हे कुणालाही ठाऊक नव्हते. बचावलेल्या परिवारातील लोकांशी बोलून तिने लेखन केले आणि जग पुन्हा हादरले. तेथील लोकांना, निरागस मुलाबाळांना, सामान्य नागरिकांना त्रास झाला याची गणतीच नव्हती. लेखिकेने हे सारे दोन तरुण विधवांच्या मुखातून सांगितले.
रशियाने अनेक गोष्टी जगापासून लपवल्या, फक्त जगापासून नाही तर आपल्या देशवासियांपासूनही लपवून ठेवल्या होत्या. स्वेतलानाच्या शोधपत्रकारितेमुळे एकामागून एक रक्तलांचित रहस्य उलगडू लागले. साहजिकच ते देशद्रोही ठरले. तिचं रशियन भाषेत लिहिलेलं साहित्य तिच्या देशात प्रसिद्ध होऊ शकत नव्हतं. अनेक वर्ष तिने तुरुंगातही काढली पण आपलं लेखन मोहूल देणे तिचा कठोर प्रहार तिने चालूच ठेवला. तुम्हाला आठवत असेल की गोरबाचेव आल्यानंतर, गोरबाचेव अध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी बऱ्याचशा सुधारणा केल्या. त्या सुधारणांमध्ये एक सुधारणा होती की उदारीकरण झालं होतं आणि उदारीकरणामध्ये तिने लिहिलेलं बरंचसं प्रकाशित होऊ शकलं. रशियाने जेव्हा अफगाणिस्तानामध्ये कोवळ्या तरुण सैनिकांना पाठवलं त्यांचं काय झालं, झिंक बॉईज या पुस्तकात ते सामावलेलं आहे. बहुतेक पुस्तकात केंद्रवर्ती स्त्रियाच आहेत पण इथे तर प्रत्येक शब्द कारुण्याने भरलेला आहे. यातील आया, बहिणी, वडील यांनी केलेला विलाप मन हादरवून टाकतो. संपूर्ण युद्धकल्पना आणि हल्लेखोर वृत्ती यावरच हा प्रभार आहे. कधीतरी सत्ताकारणी हा आक्रोश ऐकतील का? तसं झालं असतं तर जगातील रक्तरंजितता कधीच संपली असती, जगातील कुरुक्षेत्र सुंदर शेतांनी बहरली असती, पण माणसाशी माणसाशी माणसासम वागणे हे कधी घडेल ही प्रार्थनाच आपल्या हाती आहे. सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, सूर्य सत्याचा उद्या उगवेल आहे खातरी, तोवरी देई आम्हाला काजव्याचे जागणे. असं काजव्याचं जागणं तिने कायम ठेवलं. तिच्या मनामन पक्की होतं आणि आपल्या प्राणपणाला लावून तिने लेखन केलं. अशी वेळ क्वचितच कुणा लेखनकर्मी स्त्रीवरती येते. आपल्या मुलांचे मृतदेह झिंकच्या पेट्यातून परत आलेले बघून आई, बहिणी, वडील यांना काय वाटले असेल. हे सारं वाचताना सत्ता लोलूप माणसांची चीड येते. या आया बहिणींशी बोलून स्वेतलानाने त्यांचं दुःख शब्दबद्ध केलं. पूर्वीच्या सोव्हिएत रशियात, बेलारूस किंवा मध्यपूर्व देशात जे होत होतं त्याचं चित्रण तिने प्रभावीपणे केलं. नाझींनी केलेल्या नरसंहाराचा काळ, त्यानंतरच्या एकाधिकारशाहीचं राजकारण, लोकांना श्वास घेणं अशक्य करणारं वातावरण तिने स्पष्टपणे धैर्याने मांडलं. तिला तिच्या देशातील लोकशाहीप्रेमी नागरिकांच्या हालांची कल्पना आहे. राजकीय नेत्यांनी जो जुलूम चालवला आहे त्याविरोधात तिची लेणी बेधडक आग ओकत असते. रशियन लोकपरंपरा, साहित्य, लोकजीवन, संस्कृती याचा तिला अभिमान आहे. पण राजकारण्यांनी सत्तेचा वापर स्वार्थासाठी चालवलेला आहे. साम्यवाद हे खूप छान स्वप्न आहे पण ते प्रत्यक्षात येणं अवघड आहे, किंबहुना ते येऊ दिलं जात नाही आहे. परंतु राजकीय नेत्यांचा आरोप असा आहे की ही लेखिका आमच्या देशाचा इतिहास विद्रूप करते आहे. स्वेतलानाचा आरोप आहे की राजकीय नेते आपल्या देशवासियांच्या स्वातंत्र्याचा संकोच करतात. यातून एक गोष्ट तिच्या लक्षात आली होती की साम्यवादावरती प्रेम आणि विश्वास असणाऱ्या तिचे आई वडील म्हणा, काका, सगळेच त्यांचे नाते, ह्या सगळ्या लोकांना ह्या विचाराचा प्रभाव सहन होत नव्हता. त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी जीवन संपवलं. त्यावर आधारित तिने लिहिलं होतं एन्चॅन्टेड विथ डेथ. त्याबद्दलची अस्वस्थ करणारी सत्य त्यांनीच कथन केली आणि ती जेव्हा तिने मांडली तेव्हा लक्षात येतं की माणूस एखाद्या विचारावरती किती निष्ठा ठेवतो हे कळतं. तत्त्वनिष्ठ माणसाने त्या अलौकिक स्वप्नावरती किती प्रेम करू शकतो याचं दर्शन याच्यात होतं. तिच्या ब्लॉगमध्ये ती लिहिते, कलेने माझी पार निराशा केली आहे, कारण कलेला मानवी वेदनेचा आवाकच कळला नाही. ती म्हणते, मी नोबेल पारितोषिकाच्या रकमेने स्वातंत्र्य विकत घेतले, माझ्या पुढच्या प्रकल्पासाठी हे पैसे उपयोगी पडतील. तिला मिळालेल्या पुरस्काराने तिची पुस्तकं अनुवादित होऊन जगभरच्या वाचकांना उपलब्ध होत आहेत. तिच्या लेखनाने पत्रकारितेतील सत्याला भावनेचा ओलावा मिळाला आहे. दंडुकेशाहीचा दणका आणि गुलाग पूर्णपणे कधीही संपत नसतो, तो पुन्हा पुन्हा जागा होऊन भूतागत येऊन समोर उभा राहतो. नागरिकांनी निर्भयतेनं जागा राहण्याची वेळ इतिहास आणतच असतो. तिचा संघर्ष आजही सुरू आहे कारण सत्ता ही सर्वंकष होण्याचा प्रयत्न कधीही सोडत नाही. ती म्हणते, एकाधिकारशाहीला बळ मिळतं ते तुमच्यासारख्या नागरिकांच्या गप्प बसण्याने, तेव्हा बोलते व्हा. आपल्यासारख्या लोकशाहीवरती नितांत श्रद्धा असलेल्या देशातील नागरिकांनी देश जर एकाधिकारशाहीच्या विचाराकडे जाऊ लागला तर सजग राहिलं पाहिजे. एका मुलाखतीत ती म्हणते,
की लोकांना खरं स्वातंत्र्य हवं आहे का, कारण त्याची किंमत चुकवावी लागते. की चांगले कपडे, खायला देशोदेशीचे पदार्थ, उत्तम मोबाईल्स हे सगळं मिळाले की लोक कशाकडे दुर्लक्ष करायला तयार होतात आहेत. तिच्या सेकंड हँड टाईम या 600 पाने पुस्तकात भांडवलशाहीचे प्रयोग सुरू झाल्यावरची नागरिकांची झालेली भिरभिऱ्यासारखी अवस्था ती मांडते. कुठल्याही समाजात राज्यकर्ते कसा कारभार करतात हा कळीचा मुद्दा आहे. प्रश्न असतो प्रत्येकाने स्वतःला विचारायला पाहिजे. आम्ही बायका आम्ही काय करणार असे म्हणून चालणार नाही, कारण एकदा का सत्ता सर्वंकष झाली की मग तुमच्या वैयक्तिक विचारांवरही ते कब्जा करू पाहते. तेव्हा सावध असले पाहिजे हाच संदेश जगाचा इतिहास देत असतो. धन्यवाद. Ну, да. Это было народничество, потом был этот утопизм, вера в силу слова. Ну, человечество много утопий пережило. А христианство – это тоже утопия? Думаю, что да. Думаю, что да. Такая древняя утопия. Так идущая, что... по-моему, от времен шумеров еще, как, по-моему, выясняется. Что-то похожее в текстах было уже у шумеров, похоже на библейские тексты. А все-таки понятие добра и зла – это независимо от христианства для вас? Ну, думаю, что да. У меня однажды был интересный разговор с индийским писателем одним. Он сказал, что вот в Индии Достоевский никогда не будет иметь такую силу, как у вас. Я спросила, почему. Он сказал, потому что у нас... каждый имеет шанс на спасение до последней секунды. Значит ли это, что свобода – это разные вещи для разных людей? Конечно, все наполняют им своим смыслом. Вон Лукашенко недавно выступал и сказал, что мы самая демократическая страна. Ну и что вы можете ему сказать? У него такая система координат в голове. Понимаете, это очень сложно, когда говорят, что, может быть, Лукашенко, как там Пиночет или кто-то поведет, или Франко поведет в Европу, там, да, вот такие идеи какие-то. Вот, но никто не знает, как человек может кого-то повести в какой-то мир, если у него нет представления об этом мире. Так же, как у власти русской, у которой деньги сыпятся отовсюду. Это миллиардеры с дворцами, со всем. И представляете, их бешенство от того, что их не приняли в мире. Они же думали, что все дело только в деньгах. Деньги сыпятся с кармана, а они шпана. Им все время дают показывать, что они шпана, что они бандиты. Так что это, знаете, все... А все дело в культуре. I'm interested in domestic socialism, not heroic, pompous, public displays, but the socialism that lives in human souls. I reduce the great and grand to human scale. I'm a historian of the soul. For me, feelings are also documents. I study missing history, the things that history usually overlooks. History is often arrogant and dismissive of what is small and human. A whole choir sounds in each of my books, but the individual human voice can always be heard. For me, human beings exist simultaneously in two worlds, in a specific time, and in the universe, the eternal. I spent 5 to 7 years writing each book, and in each case recorded somewhere between 500 to 700 people of different ages and different professions. Because the woman who fired a machine gun saw one war, and the woman piloting a bomber may not have seen a single person die during the war. She only saw the sky. The machine gunner talked about hand-to-hand combat, when a human isn't human anymore, just an animal who wants to live, a creature that slices and stabs at the eyes, the heart, the stomach. I gather my books from hundreds of details, nuances, shades and tints.
Sometimes an entire day of conversation produces only a single phrase. But what a phrase! I was so little when I left for the front that I got taller during the war. Namaskar. Svetlana Alekjevich, ya Belarusch'a Nobel Paritoshik Vijetya Stricha, The Unwomanly Face of War, ya pustakatil Sanjeevani Kher yanni kelela anuvadit bhag aikuya. Me, Valentina Shagayat. अगोदर मस्तपैकी हे चेरीनं सजवलेलं गोड पेस्ट्री खाऊन पहा. थोडं घरी न्या, आत्ता गरमागरम केलेत. खास सायबेरियन स्पेशलिस्ट आहेत. हो, मी बोलेन, पण मला मध्येच थांबवू नका, कारण मग मी रडणं थांबवू शकणार नाही. मी रडायला नाही आवडत मला, पण रणांगणावरच्या आठवणी त्रासदायक आहेत. असो, असं म्हणतात मी देखणी पण नाजूक होते हे आहे. माझ्याकडे पाहून एक फ्रेंच वार्ताहरानं आश्चर्याने विचारलं की खरंच तुम्ही युद्धात अँटी एअरक्राफ्ट टँकर चालक होतात? इतके नाजूक हात अवजड गन उचलून फायर करू शकले असतील यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता. तुम्ही आजच इतक्या तरुण दिसता, मग सर्वांना युद्धात भरती होण्याचे आदेश नसताना कधी आणि का सैन्यात गेलात? हा त्याला आश्चर्य वाटणारा प्रश्न होता. हो, मी 17-18 वर्षाची असताना सैन्यात गेले. एक जुनून होता म्हणा ना, माझी हकीकत ऐकून तो नंतर चक्क रडू लागला. तो म्हणाला, आम्हाला वाटत होतं की अमेरिकनांनीच विजय खेचून आणला, पण ह्यात 20 दशलक्ष रशियनांच्या बलिदानाचं आणि तुमच्यासारख्या तरुणींचं केवढं योगदान होतं हे आत्ता कळतंय. माझे आई वडील दोघेही सोव्हिएत क्रांतीत अग्रगण्य. घरात बदलत गेलेल्या राजकीय समीकरणात हा अलतुरुंगवासही सोसलेले, पण उसूलोंके पक्के. देशासाठी, साम्यवादी विचारांसाठी काहीही सोसायची तयारी असलेले. वडील एका जमीनदाराकडे सुरुवातीला काम करत होते. त्यांच्याकडून काही ब्रेड आणायचं काम वस्तीने बाबांवर सोपवलं होतं, पण ते वस्तात जमीनदार इथे काहीही नाही आहे असं सांगून त्यांना परत पाठवू पाहत होते. तर बाबा गरजले, निमूटपणे सर्वांसाठी ब्रेड द्या, ते कुठे दडवलेत ते आम्हाला ठाऊक आहे, जबरदस्ती करायची वेळ आणू नका. आजोबा पण तसेच क्रांतीशी एकनिष्ठ. त्यांना तर पाण्यात काहीतरी मिसळून मारलं गेलं होतं. एकदा तर मी बाळ होते ना तेव्हाची घटना. घरी चार काका बाबा सगळे बोलत बसले होते. आई खिडकीच्या बाजूला होती. मला पाजायला म्हणून तिने बाबांचा लेदर कोट अंगावर घेतला होता आणि 2 मिनिटात बंदुकीच्या गोळ्या कोटारात चाटून गेल्या. आईनं मला खाली टाकलं, बाबांकडे धावली. ती गोळी बाबांसाठीच होती, ते वाचले. अशा घरातली मी मुलगी, नाजूक पण कणखर. त्याचंच रक्त सळसळत होतं माझ्या अंगात. सायबेरियात राहणारी शाळकरी वयात असताना फक्त तारुण्य सुलभ भावनांचे स्वप्न रंगवत होते. त्याच वेळी अचानक युद्ध सुरू झाल्याच्या बातम्या येऊ लागल्या. आपले सैनिक जर्मनांचा खात्मा करतील ह्याची खात्री होती, म्हणून आम्ही आपल्या विश्वात दंग होतो, देशभक्तीची गाणी गात होतो. पण ज्या बातम्या येऊ लागल्या त्या अस्वस्थ करणाऱ्या होत्या. जर्मन सैन्य रेड स्क्वेअरपर्यंत येऊन पोहोचलं होतं. युद्धात मरणाऱ्यांची नावं शाळेच्या फलकावर दिसू लागली आणि मुलींचा निश्चय पक्का होऊ लागला. आपल्यालाही शत्रूशी लढायचं म्हणत अनेक जणी सैनिक भरती केंद्रावर जाऊन पोहोचलो. आम्ही युद्धात भाग घेणार आहोत, आम्हाला भरती करून घ्या असं म्हणणाऱ्या आम्हा पोहरींकडे पाहून कमांडर हसू लागले. स्वतःला सांभाळता न येणाऱ्या अशा कोवळ्या मुली आम्ही. युद्धावर जायचं म्हणत होतो का? फॅसिस्टांचा नायनाट करा, रशियन क्रांतीचा विजय असो अशा घोषणा देत होतो.
जर्मनांशी लढायचं होतं. माणुसकीच्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरू, असं काहीसं आम्ही म्हणत होतो. सायबेरियन ट्रेन भरून जवळजवळ 2000 मुली उत्साहाने भरतीसाठी निघाल्या. येणाऱ्या स्टेशनवर जी सैनिकांची हालत दिसत होती ना, त्यात जखमी, पाय गमावलेले, खुरडत जाणारे सैनिक पाहून आपण काय करायला चाललो आहोत असं वाटत होतं. पण गाणी गाऊन स्वतःला मैत्रिणींना धीर देत चाललो होतो. माझी सावत्राई मला विनवत होती, वाल्या नको जाऊस ग, पण मला देशासाठी जर्मनांशी लढायचं होतं. भरती केंद्रावर आम्हाला लष्करी गणवेश द्यायचा तर आमच्या मापाचे पोशाखच नव्हते. पुरुषांचे शर्ट्स पॅन्ट्स आमच्या अंगावर पोत्यासारख्या ढिल्या होत्या. तीच कथा बुटांची. मग ताडपत्र्यांचे तात्पुरते बूट दिले गेले. मुळात शत्रूशी लढायचं तर त्यांच्याबद्दल तिरस्कार, चीड वाटायला हवी, त्याचं ट्रेनिंग दिलं गेलं. मला अगोदर टेलिफोन कम्युनिकेशन खात्यात काम दिलं गेलं तर मी निराश झाले. कमांडरनी मला पुन्हा समजावलं की हे खातं देखील युद्धभूमीवर खूप महत्त्वाचं आहे. त्याच वेळी माझे वडील युद्धात मारले गेले ही बातमी आली आणि मी अस्वस्थ झाले. माझ्या खिशात मनात शत्रूचा संताप धगधगत असला पाहिजे या लेखाचं कात्रण आणि बाबांच्या मृत्यूची बातमी नेहमी असे. शूर सैनिकाची मी मुलगी आहे. आता तर मला बंदुकीच्या फैरी झाडायच्या होत्या. शत्रूला ठार करायचं होतं. मी पार अडूनच बसले की मला कॉम्बॅट प्रत्यक्ष युद्ध आघाडीवर जायचंय. मी बंदूक पेलू शकेन असं त्यांना वाटलं नव्हतं. आणि रायफल खरंच खूप जड होती, 71 गोळ्या असणारी रायफल. माझा निश्चय पाहून कमांडरनी मला अवघ्या 3 महिन्यांच्या प्रशिक्षणाने अँटी एअरक्राफ्ट टँक रेजिमेंट क्रमांक 1357 वर नियुक्त केले. थंडीचा कहर होता. शत्रूचं एअरक्राफ्ट खाली अगदी तुमच्या जवळ येई, नेम धरून शूट करायचं काम करायचं होतं. तो आवाज, तो ताण यांच्यामुळे माझ्या नाकातून रक्त येऊ लागलं, छातीत धडधडू लागलं. आमची जीवनवाहिनी वोल्गा माता वसंत ऋतूत विरघळू लागली होती. त्यातून रक्ताचे ठोकळे दिसत होते. जर्मन आणि रशियन सैनिक हातात हात घालून मेलेले दिसत होते. शत्रुत्वाबद्दलचाही राग अनावर होऊ लागला होता. युद्धाची तीव्रता वाढत होती. आमचाच एक सिनियर अधिकारी माझी खूप काळजी घ्यायचा, आम्हा तरुणींच्या धैर्याची तारीफ करायचा, कधी कधी स्वतःचा जीव धोक्यात घालायचा. एक वेगळाच बंधुभाव, प्रेमभाव आम्हा सर्वांमध्ये होता. त्या धुमश्चक्रीत मी पाठीत जखमी झाले. तोफखान्यावर उभी असल्याने मला जाणवलं नाही, पण पाठीवरून रक्ताचे ओघळ येऊ लागले. थंडीनं फ्रॉस्टबाईट झाला होता. पायातून बूट निघतच नव्हता. बूट ओला गच्च होता. आतल्या आत जखम चिघळत होती. अखेर मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथले लोक माझ्या स्थितीबद्दल दबल्या गंभीर आवाजात बोलताना पाहून मी हादरलेच होते. ह्या तरुणीचा पाय मांडीपासून कापावा लागेल, नाहीतर गँग्रीननं हिचा जीव जाईल. वेदनेपेक्षा या अपंगतेच्या कल्पनेनं मी हादरले होते. त्यापेक्षा मेलेलं परवडलं असं वाटत होतं. पण एका नव्या तरुण सर्जनने सर्वांना थोपवलं आणि त्याच्या पद्धतीने ऑपरेशन करून माझा पाय आणि मला वाचवलं. मी कुबड्यांच्या आधाराने चालू लागले आणि मला घरी जायला सुचवलं गेलं. कुठे जाणार होते? आई वडील नसलेल्या घरी जायचं या कल्पनेनं मी खंतावत चालले होते. युद्ध संपलं होतं. शांततेत जगण्याचे दिवस आले होते.
माझी सावत्राई डोळ्यात प्राण आणून माझी वाट पाहत होती. मला पाहताच तिने मला कडकडून मिठी मारली. घरी जाणं या भावनेनेच मी गहिवरले होते. ती म्हणाली, ह्या पोशाखात तर तू अगदी तुझ्या वडिलांसारखी दिसतेस. मी 18-20 वर्षी रणांगणावर गेले आणि 22-23 वर्षी परतत होते. आता काय करणार होते? शिक्षण अपुरं होतं. सगळ्यात पहिल्यांदा या युद्धज्वरातून बाहेर पडून मी तरुणीला योग्य असे कपडे शिवले. बूट टाकून चांगली पादत्राणं घेतली. जरा आरशात डोकावून पाहिलं तर विश्वासच बसेना स्वतःवर. माझी मुलाखत घेताना त्या वार्ताहराला कल्पनाच नव्हती ना की ही सैनिकी स्त्री आता संसारी गृहिणी झाली असेल. त्याला वाटलं असेल कोण करणार ह्या युद्धाहून परतलेल्या स्त्रीशी लग्न. युद्धात न जाणो किती जणांना हिनं मारलं असेल. कोण देणार ह्यांना नोकरी? आमच्या शौर्याची नोंद नव्हती. आमची लष्करी मेडल्स, आमचं धैर्य, त्याचं कुणाला कौतुक नव्हतं. सैनिक अधिकारी पुरुष उत्सवात मग्न होते. आमचा विसर पडला होता. आता आमचं रक्षण जणू त्यांची जबाबदारी होती. मी प्रशस्तीपत्र आणि मेडल्ससह युद्धभूमीवरून माझा नवराही आणला. तोही युद्धात होता. मिन्स गावी आलो तेव्हा आमच्याकडे काही नव्हतं. लष्करी पेटी होती, काही ताडपत्री होती. त्या पेटीतच आमच्या मुलीला निजवत असू. ती आता मोठी होत होती. तिला आमचं आयुष्य फारसं ठाऊक नव्हतं. शिक्षण, नोकरी यात तिला रस आहे. त्या घनघोर युद्धातही प्रेमाचे क्षण येत. त्याखेरीज माणूस कसा तग धरणार? आता मी आणि माझा पती खूप आनंदी आहोत, सुखी आहोत. परस्परांसह असणं ह्यासारखं दुसरं सुख नाही हे आम्ही अनुभवत आहोत. आम्हाला मेडल्स द्या किंवा नका देऊ, उल्लेख करा नका करू, आम्ही देशासाठी प्राणपणाने लढलो आहोत हे सत्य आहे. आणि आम्हाला आमच्या कामाचा अभिमान आहे. धन्यवाद.